आपला या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. यानंतर वेळेचं भान लक्षात ठेवून आपण सर्व मंडळींना तात्काळ मंचाकडे यायचं आहे. या ठिकाणी लटका येथे तरुण मंडळी देखील या ठिकाणी प्रवेश करू इच्छित आहे. सूर्यकांतराव संतुकराव मुंडकर उपसरपंच यांच्या नेतृत्वात ही सर्व त्यांच्या सहकारी या ठिकाणी पक्ष प्रवेश करू इच्छित आहे. कमलाकरराव निळकंठराव कुतले संतोष सत्यनारायणराव कुटकुले कटकुले हनुमंत माधवराव संभाळे खुशातराव लक्ष्मणराव संभाळे शिवाजी बालाजीराव कुटकुले कटकुले या ठिकाणी या सर्व मंडळांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण तात्काळ मंचावर यावं. भुजंग धोंडीबा बोईवार यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भास्करावकर साहेब आणि ज्यांचे आपण आपुरलेले बऱ्याच वेळापासून वाट पाहत आहात, या नांदेड जिल्ह्याचे नाही मराठवाड्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान राज्यसभा सदस्य आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकसभेचे प्रमुख आमचे आदरणीय गणपती भजगावकर साहेब, विधानसभेचे प्रमुख होऊन माजी आमदार सुभाषरावजी साबणे साहेब, माजी आमदार अविनाशरावजी घाटे साहेब, माजी सभापती मिसाळे गुरुजी, पंचायत समिती माजी सभापती आदरणीय शिवाजीराव देशमुख बळेरावकर साहेब, समाज कल्याण माजी सभापती रामरावजी नाईक साहेब, देगलूरचे माजी नगराध्यक्ष शंकरावजी कंतेवार साहेब, आदरणीय राजेश महाराज देगलूरकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोकरावजी साखरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवाजी मामा कलकंटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत पाटील, व्यासपीठावर भरपूर मंडळी आहे, सगळ्यांची क्षमा मागतो. कार्यक्रमाला वेळ झालेले बऱ्याच मंडळापासून आपण इथे वाट पाहत आहोत. सर्व आजूबाजूच्या गावातून आलेले सरपंच उपसरपंच सर्व प्रमुख मंडळी गावातली सर्व प्रतिष्ठित मंडळी प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व मोर्चाचे अध्यक्ष सर्व त्यांचे फ्रंटचे अध्यक्ष सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स या सगळ्यांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो की आपण कमी वेळामध्ये खर तर साहेब आमची स्थळ हे दुसरीकडे ठरलं होतं दुपारी 2 वाजता आपण तंदूरच्या कार्यक्रमाच्या वेळेला हे फायनल झालंय आणि इथं अगदी शॉर्ट नोटीस मध्ये ह्या जागेवर कार्यक्रम ठरला आणि मी निश्चितपणानं आमच्या सरकारमधून जे भारतीय जनता पक्षामध्ये सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आमचे बळीराजा देशमुख असतील, मिसाळे गुरुजी असतील, रामरावजी नाईक साहेब असतील, आमचे दीपकरावजी शहाणे साहेब असतील, आमचे जनार्दनरावजी बिराजदार साहेब असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना सगळ्यांना आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी अधिकृतरित्या प्रवेश दिला त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि एक आश्वासित करू इच्छितो की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी आपले नेते आहेत आणि विद्यमान खासदार आणि आताचे उमेदवार सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी अतिशय कणखर नेतृत्व आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे या जिल्ह्यामध्ये या दोघांच्या गंभीर नेतृत्वामध्ये आपल्याला कुठल्याही विकास निधी असेल किंवा आपल्या कुठल्या समस्या असतील त्या सुटल्या नाहीत अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आणि निश्चितपणा तुम्हाला माहित आहे की प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे. आता अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी मी आमच्या गावचे आमचे मोठे बंधू विद्यमान चेअरमन आनंद पाटील हे परवाच काँग्रेसमध्ये असताना चेअरमन म्हणून या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आले पण त्यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कामाला लागलेले आहेत. मी निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. बंधूंनो सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहित आहे 2019 निवडणुकीमध्ये मी स्वतः अशोकराव चव्हाण साहेबांचा या ठिकाणी पूर्ण सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
मी स्वतः त्या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी प्रचारक होतो. विद्यमान खासदार प्रतापराव पाटील हे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार होते, पण कलांतराने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं आणि या देशाचं खरंतर नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांच्यावर प्रभावित होऊन त्या ठिकाणी काम करत असताना राष्ट्रहित आणि देशहित हे बघितल्यानंतर आपली सुद्धा प्रगती होते, राज्याची होते, देशाची होते, गावाची होते, जिल्ह्याची होते, सगळ्यांची प्रगती होते. हे चित्र ज्यावेळेला आम्हाला निश्चितपणे चांगलं वाटलं आणि त्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून या मराठवाड्याचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब हे परवाच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला त्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर 48 घंट्यामध्ये त्यांना राज्यसभेमध्ये खासदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. बंधूंना या गोष्टीची आपल्याला कल्पना यायला पाहिजे की अशोकराव चव्हाण हे कुठल्या लेवलचं नेतृत्व आहे. तुम्हाला माहित आहे गेल्या 3 वर्षामध्ये मी काँग्रेस सोडल्यानंतर सुद्धा कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात असेल किंवा घरगुती बैठकीमध्ये असेल त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेबांचा सन्मान कमी करण्याचा तर प्रश्नच आला नाही, उलट मी त्यांच्या नेतृत्वाची वाहवा एकांतात तवायना केलेली आहे. सांगायचा तात्पर्य असा की मराठवाड्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय तळमळीनं रात्रंदिवस काम करणारं हे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर साहेब आम्हाला खात्री आहे की मोदी सारखं अतिशय निष्प्रय नेतृत्व ह्या देशामध्ये काम करताना आपण पाहतोय. या देशाचीच नाही तर आज पूर्ण विश्वामध्ये अनेक पंतप्रधान आज आपल्या नरेंद्रभाई मोदी देशाच्या पंतप्रधानाचे चरण स्पर्श करायला आतुर झालेले आहेत, एवढं मोठं नेतृत्व आज या देशामध्ये उभारलेलं आहे. आपल्या देश नाहीये गल्लीपुरती मर्यादित नाही आहे, 1250 गाव ह्या खासदाराच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात, 10 नगरपालिका येतात, 1 नांदेड महानगरपालिका येते. बंधूंनो या ठिकाणी कुठलाही खासदार काम करत असताना त्या ठिकाणी तो खूप कमी पडतो, म्हणून ह्या ठिकाणी एखाद्या गल्लीला नाली झाली नाही किंवा एखाद्या गल्लीला रोड झाला नाही किंवा काही झालं नाही अशा विकासात्मक कामावर न पाहता आपल्याला या देशाचं जर खरं राष्ट्रहित जर बघायचं असेल तर ही देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी आपला देश नरेंद्रभाई मोदीच्या हातात द्यायचा आहे का राहुल गांधीच्या हातामध्ये द्यायचा आहे याच्यावरच मतदान या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि मला खात्री आहे ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, ह्या सगळ्यांवर आज अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय की नरेंद्रभाई मोदीवर सगळ्यांचीच आज मर्जी आहे. नरेंद्रभाई मोदीशिवाय देशाला पर्याय नाही हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे आणि फक्त आता कुठलंच काही भांडवल नसल्यामुळं विरोधकाकडून काही अफवा ह्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत. कसले अफवा? तुम्हाला माहित आहे किंवा हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न यांचा आहे म्हणून यांच्या 400 जागा पाहिजेत. बंधूंनो तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला माहित आहे 3 तलाक सारखा कायदा या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये आज लाभवल्यानंतर आज आमच्या मुस्लिम महिला त्या ठिकाणी अतिशय सन्मानान काळ सांगतात की आम्हाला नरेंद्र भाई मोदीने हमको एक औरत बोल के एक इज्जत यहाँ पे दी है. मुस्लिम महिलांना सुद्धा आज सन्मानाने त्या ठिकाणी जगता येत आहे. आता अनेक ठिकाणी असा एक अपप्रचार चालू आहे की संविधान बदलण्यासाठी यांना 400 पाहिजे. अतिशय चुकीचा अपप्रचार या ठिकाणी चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आंबेडकरांच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या शोधून काढून ते कुठं कुठं शिकले, त्यांचं वास्तव्य कुठं होतं, त्या सगळ्या जतन करण्याचं काम जर आज 70 वर्षामध्ये कोण करत असेल तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी करत आहे. सगळ्या जाती धर्माला सगळ्या वर्गाला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांना माहित आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या व्यक्तीनं 1 दिवसाची सुट्टी घेतली नाही, 10 वर्षामध्ये 1 दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही, कधी बिमार पडले नाहीत, कधी स्वतःची काही अडचण सांगितले नाहीत, प्रत्येक वेळेला राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवून ते राष्ट्रासाठी देशासाठी काम करतात, अशा तेजस्वी पुरुषाला आपल्याला ह्या ठिकाणी येणाऱ्या 26 तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून आपल्याला आशीर्वाद द्यायचे. सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे इथं दिलेले 1-1 मतदान हे थेट मोदी साहेबांना पोहोचणार आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी 400 ह्याच्यासाठी पाहिजेत, त्याचं विश्लेषण निश्चितपणानं अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी करतील. पण या ठिकाणी हा गैरसमज काढून टाका की संविधान बदलायचं आहे किंवा हिंदू राष्ट्र करायचंय,
किंवा वेगवेगळे काहीतरी फरक करायचा आहे अशा पद्धतीचा अपप्रचार ह्या ठिकाणी करतात. आता दुसरी गोष्ट दोनच मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. समोरचे उमेदवार, आता काही आमच्या गावामध्ये सुद्धा भाषण झाले, पण साहेब मी प्रत्येक ठिकाणी एक पत्ते पाळालो, कुणावरच टीका टिप्पणी करायची नाही. का करायची नाही? सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब आल्यानंतर आज त्या स्टेजवर असलेला माणूस, भाषण दिलेला माणूस दुसऱ्या दिवशी कमळाची दस्ती घालून दुसऱ्या स्टेजवर मला मिळणार आहे. मग त्याला कशाला आपण विरोध बोलायचा? ज्या वेळेला त्यांना कळून की सत्य परिस्थिती काय आहे, बंधूंनो या ठिकाणी सांगण्यात आलं, सन्माननीय वसंतराव चव्हाण आमचे आदरणीय अतिशय चांगले जीवलग मित्र होते, त्यांच्या वडिलांचे आमच्या वडिलांचे अतिशय चांगले संबंध होते, सगळ्या जुन्या पिढीला माहित आहे. बळवंतराव चव्हाण हे एस काँग्रेसकडून आमदार होते, शंकरराव चव्हाण साहेबांच्या विरोधामध्ये होते आणि माझे वडील त्यावेळेला एस काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष होते. आमदार असताना ते आमच्या घरी यायचे. खूप वेळा आम्ही लहानपणापासून त्यांना बघितलेलं आहे. शेवटच्या निवडणुकीमध्ये तर दादा ज्यावेळेला खासदार झाले त्यावेळेला मी स्वतः त्यांचा प्रचारक सुद्धा राहिलेला. त्याच्यानंतर काय झालं, शरद पवारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी निर्माण केली आणि त्यावेळेला वसंतराव चव्हाणांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादीमध्ये गेलो. पण जागा जनता दलाला सुटल्यानंतर त्या ठिकाणी रुसून बसल्यानंतर शरद पवारांनी त्यांना एमएलसी दिली 6 वर्षाची. पण 2009 ला ज्या वेळेला नायगाव मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि ती जागा बाबासाहेब घोरटेकरांना उमेदवारी मिळाली, त्यावेळेला वसंतरावांना राहवलं नाही आणि त्यांनी अपक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवली. हा इतिहास सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. आणि अपक्ष ते आमदार राहिले अपक्ष, पण शरद पवार बरोबर राहिले नाहीत, सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांबरोबर राहिले. सांगायचा तात्पर्य असा की तुम्ही कुठल्या पक्षाचे बांधील नाही आहे. ज्या माणसानं पूर्ण आयुष्य त्यांच्या वडिलांची हयात काँग्रेसमध्ये गेली, 40 वर्ष ते काँग्रेसमध्ये राहिले, फक्त काँग्रेसचं नेतृत्व या देशाला न्याय देऊ शकत नाही आणि मोदी शिवाय या देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आपला नांदेड जिल्हा मागे राहू नये एवढ्या एक प्रामाणिकतेनं आज अशोकराव चव्हाण साहेबांनी मोदी साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. अपप्रचार कुठलाही कोणी करू नये. अशोक चव्हाण एक अतिशय निर्मळ, अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करणारं नेतृत्व आहे सगळ्यांना माहित असताना त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी बदनाम करून त्यांच्यावर कुठली तरी खोटी खेळाची केस होती म्हणून ते प्रवेश केले अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी करण्यात येत आहे. तुम्हाला सगळ्यांना, आजबाजूच्या लोकांना मी नम्र विनंती करतो की असा कुठलाही अपप्रचार होऊ देऊ नका. आपल्या जिल्ह्याचा विकास निश्चितपणानं भविष्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर अजित गोपछडे राज्यसभेचे खासदार या ठिकाणी झालेले आहेत. डॉक्टर सोबती बरोबर अशोक चव्हाण साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व ते सुद्धा राज्यसभेवर गेलेले आहेत आणि सन्माननीय प्रतापराव पाटील जर निवडून आले तर निश्चितपणानं आपला विकास या छोट्या मोठ्या गोष्टी सोडून द्या. अनेक काम आहेत त्याच्यावर मी बोलेन. तालुक्याचे अध्यक्ष आहे, हो मी तालुक्याचा अध्यक्ष प्रामाणिकपणे काम करत असताना पक्षाने या ठिकाणी विश्वास ठेवला आणि मी तालुक्यात काम करत असताना गावाकडे जर दुर्लक्ष झालं तर त्याचा अर्थ मी दुर्लक्ष करतो असं समजू नका. आजही मी सकाळपासून प्रोटोकॉल म्हणून साहेबाबरोबर पूर्ण तालुक्यामध्ये फिरत असताना मला गावामध्ये यायला उशीर झाला. अनेक जणांचं म्हणणं असं होतं की आम्हाला फोन तालुका अध्यक्षांना नाही केला, गावामधला कार्यक्रम होता त्यांनी फोन करायला पाहिजे होता. सगळ्यांची मी माफी मागतो. निश्चितपणे मी कोणाला निमंत्रण देऊ शकलो नसेल किंवा देण्यामध्ये कमी पडलो असेल तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात मला निश्चित खात्री आहे. अनेक जणांचा डाव आहे अपप्रचार करून खानापूर मधून या ठिकाणी काँग्रेसला जर आपण लीड दिली, भारतीय जनता पक्षाला जर आपण मायनस केलो तर अनिल पाटलाची बदनामी होईल अशा पद्धतीचे एक दुष्कृत्य या ठिकाणी काही लोक मला बोलून दाखवले. बंधूंनो तुम्हाला माझी विनंती आहे, आपण असं करून ह्या काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये खानापूरची इमेज कमी करू. निश्चितपणे माझ्यावर तुमचा काय रोष असेल तर निश्चितपणे तुम्ही मला बोला, मी ते रोष तुमचा दूर करण्यासाठी तयार आहे. आणि निश्चितपणे साहेब मी कुठल्याही सेवेमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-11 पर्यंत जनसेवेमध्ये राहतो. मला कुठलंच व्यसन नाही, मला कुठलंच काही म्हणजे कुठं काही काम नाही, शेताचं काम नाही. 24 तास मी लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी अर्पण करायला पहिल्यापासूनच आहे, पुढेही तयार आहे अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी मांडतो. आणि एक अपेक्षा व्यक्त करतो की या 5 सर्कलमध्ये देगलूर मधून सगळ्यांनी सांगितलं 50,000 ची दीड या ठिकाणी द्यायची आहे, तर सगळ्या सर्कलमधून आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की आपल्या देगलूर तालुक्याच्या 5 सर्कलमधून
खानापूर सर्कलची लीड सगळ्यात जास्त मिळावी ही सगळ्यांच्या पुढे मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय